Why? An Indian professional feels safer in some other country compared to their own country. Ka? कंसल्टंट इन जेरियाट्रिक मेडिसिन, त्यातून सब स्पेशलिस्ट इन आर्थोजेरियाट्रिक्स. हॅलो, आय एम डॉक्टर श्रीकांत. आय वर्क एज अ कन्सल्टंट इन दी यूके. इथे युरोपियन वर्किंग टाइम डिरेक्टिवचा एक कायदा आला युरोप. जरी सोडला ना, तरी भारताबद्दलच्या भावना या कधीही संपत नाहीत. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता, परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यूके या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती यूकेबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. मंडळी, आजच्या व्हिडिओचं कारण असं की 15 ऑगस्टला कलकत्ता डॉक्टरची जी बातमी आली त्याच्यानंतर माझं मन ना खरंच एकदम असं पिळवटून निघालं आणि एकदम असं आक्रंदन झालं होतं मनामध्ये. आय ऑनेस्टली हॅड, म्हणजे माझा ब्रेन ते प्रोसेस करायला इतका वेळ लागत होता आणि आय वॉज लाईक हे काय चाललं आहे. म्हणजे गेल्या 1-2 वर्षांपूर्वी मी कधीतरी इंडिपेंडन्स डेच्या दिवशी रवींद्रनाथ टॅगोरांची खूप सुंदर कविता पोस्ट केली होती आणि मला फेसबुक म्हणत होतं ती कविता तू परत रिपोस्ट कर 15 ऑगस्टला. आणि ती कविता पाहिल्यानंतर तर लिटरली माझ्या डोळ्यात पाणी आलं. आय वॉज लाईक आय जस्ट कांट पोस्ट दिस ब्युटिफुल पोएम एनी मोर. कारण कवितेच्या ओळी अशा होत्या, वेअर हेड इज हेल्ड हाय अँड वेअर माइंड इज विदाउट फिअर, ओ माय फादर, लेट माय कंट्री अवेक. आणि या 15 ऑगस्टला अख्खा भारत फक्त दुःखातच उठला. मी जर काहीही भारताबद्दल बोलले ना तर मला माहिती आहे व्हिडिओवरती अशा कमेंट्स येतात की बिंग एन NRI इंडियन, प्लीज डोंट कमेंट ऑन इंडिया, यू हॅव नो राईट्स टू से एनिथिंग अबाउट इंडिया, तू परदेशात राहतेस, तू कोण आलीस, वाय आर यू सेईंग एनिथिंग अबाउट इंडिया. आय हॅव झिरो इंटरेस्ट इन कमेंटिंग किंवा बिलिटलिंग किंवा काहीही बोलायला मला शून्य इंटरेस्ट आहे. पण ह्या गोष्टीला जर वाचा नाही फोडली ना तर ह्या गोष्टी अशाच दबून मरून जातील. उन्नावची केस झाली, हत्सरची केस झाली, निर्भयाची केस झाली आणि आता ही केस झाली. कलकत्ताची डॉक्टर मुलगी होती ती 36 तासाची ड्युटी करत होती. जॉबच्या ठिकाणी जर तुम्ही सुरक्षित नसाल तर तुम्ही कुठे सुरक्षित असाल? एक मुलींना शिकवा आणि मुलींना पुढे या असं म्हणण्याऐवजी मला खरंच असं वाटतं की मुलांना शिकवा आणि मुलांना पुढे आणा. कारण मेन आर एज्युकेटेड फॉर लॉंग टाईम नाव, पण मनाची पण एक प्रगती व्हायला लागते ना, विचारांची प्रगल्भता यायला लागते. की रेप जो असतो ना तो फक्त शारीरिक अत्याचारांसाठी नसतो, तो आपल्या ताकदीचं प्रदर्शन करण्यासाठी असतो. का आतनं त्रास होतोय मी खरं सांगते. आणि मग मी विचार केला की ह्यासाठी मी काय करू शकते, मी परदेशात राहते, मी बाहेरून काहीही मदत करू शकत नाही ना. मी एकतर फायनान्शियलच हेल्प करू शकेन, इफ एनीबडी थिंग्स दॅट फॉर दिस कॉज आय कॅन सपोर्ट इन एनी वे प्लीज लेट मी नो. बट देन आय थॉट आय नो वन वे ऑफ हेल्पिंग, और सोशल मीडियावरती बॉम्ब मारण्याची गरज आहे, ती बॉम्ब मी मारतीये. आणि त्याच्यासाठी वॉट आय थॉट आय विल डू इज आय विल जस्ट टॉक टू द डॉक्टर फ्रेंड्स हू वर्क हिअर इन द यूके अँड आस्क देम, डू यू फील सेफ हिअर इन द यूके, डू यू फील ॲज अ डॉक्टर यू आर सेफ. आणि मला काही काइंड डॉक्टर्सनी व्हिडिओज पाठवलेत अँड आय एम गोइंग टू पोस्ट देम इन दिस माय व्हिडिओ. मला खरंच असं म्हणायचं आहे की व्हाय व्हाय अन इंडियन प्रोफेशनल फील्स सेफर इन सम अदर कंट्री कम्पेअर टू देअर ओन कंट्री. का? इवन मला स्वतःला जेव्हा भारतातनं बाहेर येते ना तेव्हा असं वाटतं की यूकेमध्ये घाबरायची काही गरज नाही आहे, मी यूकेमध्ये आहे ना, मी थोडी भारतात आहे, मी सुरक्षित आहे. हे वाक्य माझ्या सहज तोंडात न गेले. मी माझ्या नवऱ्याला कित्येकदा म्हणाले की यू डोंट हॅव टू वरी, आय एम सेफ हिअर. मुंबई लोकलमध्ये कित्येकदा प्रवास करताना असे कोपरे मारणं, समोरून अशी बॅग नसेल घेतली तर कुठेतरी उगाच हात लावणं, हे प्रकार कित्येक मुलींच्या बाबतीत झालेत. हॅशटॅग मी टू झालेला आहे की नाही?
आणि मला असं वाटलं की हे सगळं तर बाहेर पडतच नाही, म्हणजे आजकाल त्याच्यावर चर्चाही होत नाही. मला माझी मैत्रीण म्हणते लोकल में जो होता था वो अभी भी हो रहा है, नोबडी डिस्कस इज दिस, इतकंच म्हणेन. आणि आपण आता पाहूया इकडच्या डॉक्टरांची मतं. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर अनिल माने. मी व्यवसायाने ज्याला डॉक्टर म्हणता येईल किंवा कन्सल्टंट इन जेरियाट्रिक मेडिसिन, त्यातून सब स्पेशालिस्ट इन आर्थोजेरियाट्रिक्स अशा पदावरती कार्यरत आहे. मागची 20 वर्ष ह्या देशामध्ये येऊन मला 30 वर्ष झाली. वैद्यकीय पेशामध्ये मी मागची 41 वर्ष कार्यरत आहे. सर धन्यवाद तुमची ओळख करून दिल्याबद्दल. मला एक प्रश्न असा होता की तुम्हाला असं वाटतं का की UK मध्ये डॉक्टर्स सुरक्षित आहेत? आता श्वेता तू हा प्रश्न विचारलेला आहेस. मी असं समजू शकतोय की कलकत्त्यामध्ये जी घटना घडली त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न मला तू विचारलेला आहेस. त्याची 2-3 अंग आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुला थोडीशी पार्श्वभूमी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट की कलकत्त्यामध्ये जी घटना घडली ते अत्यंत निर्घृण, निंदनीय, माणुसकीला काळीमा फासणारी, अमानुष अशी घटना आहे. जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून सर्वांनी त्याचा निषेध करावा आणि जे कोणी असतील जबाबदार त्यांना जबाबदार धरण्यात यावं आणि त्यांना कायद्यासमोर आणण्यात यावं ही आमची सगळ्यांची भावना आहे. इथं आयुष्यात सुरक्षित वाटतं का? ह्या प्रश्नाच्या मागे तुला असं म्हणायचं होतं की इतर देशांच्या मानाने इथं सुरक्षित वाटतं का? किंवा मला इतर देशांचं मला माहिती नाहीये. मला फक्त 2 किंवा 3 देशांचाच अनुभव आहे. मला भारताचा अनुभव आहे, मला आयर्लंडचा अनुभव आहे आणि मला इथला अनुभव आहे. आयर्लंडचा आणि इथला अनुभव सारखाच आहे. इथं पूर्ण समाज व्यवस्था अशी एक शिस्तबद्ध, संस्कारबद्ध आणि कायदाबद्ध अशी आहे. एखाद्या नातेवाईकाला किंवा रुग्णांना किंवा सहकाऱ्यांना आपला एखादा निर्णय चुकीचा वाटत असेल तर तक्रार होऊ शकते. नातेवाईकांची मंडळी मला भेटायला येतात, ते मला विचारतात, त्यांच्या शंका निरसन करतात. पण ज्याला अब्यूज म्हणतो, कुणी आडाओडा केलाय, शिवीगाळ केली, आरोप केलेत, कुचकन आसकं कुणी बोललेलं आहे असं होत नाही. फक्त एवढंच म्हणतो की आय एम डॉक्टर, आय एम कन्सर्न, वी आर नॉट हॅपी, त्यांचं वाईट बोलणं म्हणजे एवढंच होतं. त्यातून जर त्यांना शंका निरसन झालं नाही तर त्यांना लेखी तक्रार करण्याची मुभा असते, मग त्याच्यावर मोठी चौकशी करण्यात येते. मग त्यातून त्यांचं शंका निरसन झाली तर त्यांना पुढे कोर्ट केस करण्याची मुभा असते. काही काही रुग्ण, काही काही डॉक्टरांच्या चुकून एखादी मनुष्यवध किंवा अशा केसेस पण लागलेल्या दुर्मिळ अशा घटना आहेत. पण त्याच्यामध्ये डॉक्टरांची कोणी गच्ची धरलंय, डॉक्टरांना कोणी मारलंय, गळा धरलाय कोणी डॉक्टरांचं, किंवा त्यांना उलट पाय धरून टांगण्यात आलंय गॅलरीत, किंवा तुमच्या हॉस्पिटलवरती किंवा घरावरती दगडफेक झाली, किंवा तुमच्या पाठीमागं कोणी निंदा घालसली करतंय, किंवा असेमध्ये तुमचं नाव चेष्टेने घेता येते, असं काही ह्या समाजामध्ये हे प्रकार होत नाही. त्याच्यामुळे आणि सगळ्यात सुरक्षित जागा जगामध्ये आम्हाला कुठे वाटत असेल तर ते रुग्णालयामध्ये. म्हणून मी आयुष्यभर हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्येच राहिलो की एक तर सुरक्षित, भयानक सुरक्षित. त्याच्यामुळे तुझ्या प्रश्नाच्या उत्तराकडे परत येतो मी की मला इथे सुरक्षित वाटतं का? मला इथे भयानक सुरक्षित वाटतं. सर आणि तुम्ही युरोपियन डिरेक्टिव्ह बद्दल, वर्किंग आवर्स बद्दल मगाशी जे बोलला ते जरा थोडक्यात सांगाल का? म्हणजे वर्किंग, आता मी तुला उदाहरण एक दिलं की भारतामध्ये आमची रेसिडेन्सी, निवासी डॉक्टर अवस्था काय होती. 12 महिने 24 तास हॉस्पिटलमध्ये राहायचं आणि 24 तास काम करायचं आहे. सुट्टीचं नाव काढायचं नाही, बाहेर जायचं नाही, चहाला जायचं नाही, सिनेमाला जायचं नाही, आई वडील आलेत म्हणून जायचं नाही, आई वडिलांना बोलवायचं नाही, मित्रांना बोलवायचं नाही, असं आमचं जीवन होतं. कधी 3 वर्षामध्ये MD ची परीक्षा आहे, त्याचा अभ्यास आहे, इंटेन्सिव्ह केअर युनिटची 8 तासाची ड्युटी आहे, 3 क्लिनिक्स आहेत, 1 24 तासाचा कॉल आहे, 32 तास उभं राहणं आहे आणि हॉस्पिटलच्या बाहेर जायला परवानगी नाही आहे, सुट्टी घ्यायला परवानगी नाही आहे. अशी अवस्था, एक समांतर व्यवस्था होती. ती व्यवस्था चांगली आहे वाईट आहे याच्यावरती मला भाष्य करायचं नाही. त्याने आम्हाला घडवलं, त्याने आम्हाला जास्तीत जास्त अनुभव दिला. तर हे इथं पण असंच असायचं. तर 20 वर्षापूर्वी इथे युरोपियन वर्किंग टाईम डिरेक्टिव्ह नावाचा एक कायदा आला युरोपियनचा, युरोपियन लोकांचा. त्याच्यामध्ये असं होतं की एका आठवड्यामध्ये डॉक्टरांना 65 तासाच्या वरती काम करता येणार नाही.
24 तासामध्ये एका दिवसामध्ये डॉक्टरांना 12 तासाच्या वरती काम करता येणार नाही, आणि त्या 12 तासामध्ये 20-20 मिनिटाची कमीत कमी 3 तासांची सुट्ट्या थोडीशी मिळाली पाहिजे. त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी भूक आहे म्हणा, स्वच्छगृहाला जाणं आहे म्हणा, चहा आहे म्हणा, अल्पभार आहे म्हणा, तर त्याला भरायचं युरोपियन वर्किंग टाईम डिरेक्टिव्ह. इथं तास पण कामाचे तास पण मर्यादित असल्यामुळे तरुण डॉक्टरांना त्यांचं जीवन अजूनही थोडंसं सुरक्षित झालेलं आहे. तिला इथं असं काय पुरुषांना किंवा स्त्रीला असं काही फारसा त्रास होत नाही. पण आमच्या NHS मध्ये असे तत्व आहे, असे मार्गदर्शक तत्व आहेत, असे कायदे आहेत की कर्मचाऱ्याविरुद्ध जर कुणी त्रासदायक असं वर्तन केलं तर ते सहन केलं जाणार नाही, असं आहे इथे. विशेषतः जे डिसेबल, जे विकलांग आहेत, जे महिला आहेत, दुर्बल घटक आहेत, त्यांची जास्त काळजी घेण्यात येते. आता मी स्वतः ज्याला म्हणता येईल असं की डिसेबल, ज्याला थोडंसं विकलांग अवस्था, अपंग अवस्था असं, तसं मी त्याच्यामध्ये आहे. आणि सरकार माझी जास्त, सरकार म्हणा किंवा NHS म्हणा, माझी जास्त काळजी करतं. त्याच्यामुळे NHS असो किंवा बाहेरचा समाज असो, इथे जास्त सुरक्षितता आहे. धन्यवाद. Hello, I am Dr. Shrikant. I work as a consultant in the UK. I've been working for the past 25 years. I've progressed through various ranks. I've been asked how do I feel working in the UK and how safe I feel. I must say I feel extremely safe working in the UK. I never had any issues, never felt threatened. I've been well supported in the NHS. The NHS looks after us, and there is a policy in the NHS that any abuse or aggression against the staff is not tolerated, and we have security officers who protect us, will protect us. Fortunately, I've never had any need so far to contact them for any personal issues. Thank you. हा बघू शकता की इथे काही डॉक्टर्सनी मला काही सांगितलं की व्हाय दे फील सेफ हिअर इन द UK. ऑल्सो माझ्या काही मैत्रिणी इथे आहेत ज्या डॉक्टर आहेत, त्यांनी मला असं सांगितलं की मी जेव्हा पेशंटला कन्सल्ट करत असेन तेव्हा इफ आय फील द पेशंट हॅज सम क्रिमिनल बॅकग्राऊंड ऑर इफ दे आर लाईक दे आर रिस्की देन आय कॅन हॅव अ शॅपरॉन विथ मी. म्हणजे डॉक्टर बरोबर एक व्यक्ती अशी असते हु लुक्स आफ्टर द डॉक्टर टू मेक शुअर दॅट द डॉक्टर इज सेफ फ्रॉम द पेशंट ज्याचा एक काहीतरी क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, ज्याचा काही बॅक, किंवा इफ डॉक्टर इज गोईंग फॉर द होम विजिट देन दे आर अलाउड टू टेक अनदर डॉक्टर विथ देम इफ दे आर फिलिंग अनकम्फर्टेबल की मला ह्या माणसाच्या घरी जाताना थोडंसं असुरक्षित वाटतंय. किंवा मला तिने असंही सांगितलं की कधी कधी असंही होतं की आता UK मध्ये जे रायट्स चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये एशियन लोकांच्या बाबतीत जे काही रायट्स चाललेत फार राईट विंगचे, अशा वेळेस जर एखाद्या एशियन डॉक्टरला, म्हणजेच भारतीय ब्राऊन रंगाच्या डॉक्टरला, इफ दे फील अनकम्फर्टेबल की मी होम विजिटला नाही जाऊ शकत, मला सुरक्षित नाही वाटत, तर त्यांना होम विजिटला न जाण्याची परवानगी आहे. हे सगळे लॉज इथे आहेत. मला एकतर कळायला नाही 36 तासाची ड्युटी डॉक्टर्सना कशी काय दिली जाते. अरे ते डोक्याचं काम आहे, फक्त शरीराचं काम नाही आहे. नुसत्या शरीराचं काम सुद्धा 36 तास नाही होऊ शकत, बुद्धीचं काम सुद्धा 36 तास करवता. युरोपियन डिरेक्टिव्हमध्ये 12 तासांच्या वरती डॉक्टर्सना काम नाही करायची परवानगी. UK मध्ये 12 तासाची ड्युटी करतात डॉक्टर्स. इतकंच नाही तर भारतामध्ये 36 तासाची ड्युटी आहे, किंवा त्यांना माणसा कधी कधी भारतामध्ये त्या डॉक्टरला देवही बनवलं जातं आणि देवाला हाणलंही जातं, फटकेही दिले जातात. काय चाललंय हे. IT कंपनीजमध्ये सुद्धा लेट नाईट शिफ्ट्स असतात, ओके, US च्या वेळा करण्यासाठी. इज द गर्ल सेफ देअर? कॅबमध्ये बसून बसून सारखा फोन नंबर डायल करून घरच्यांना सांगायला लागतं अर्ध्या पाऊण तासाने, एम आय सेफ. एनिवेज, म्हणजे हे सारखंच
चालू असतं. आणि मला खरं सांगू का, मी युकेमध्ये आल्यानंतर मला कधीही कसलेही कपडे घातल्यानंतर अशा घाण अश्लील कमेंट्स कधी आलेल्या नाहीयेत, किंवा कुणी हसलेलं नाहीये, तो ट्रॉमा कधी मनात बसलेला नाहीये. त्याच्यामुळे कधीच असा कॉम्प्लेक्स मला वाटला नाही की माय गॉड व्हाय एम अ वुमन, ओ माय गॉड व्हाय आय एम अ वुमन. एनिवेज, आणि मी जेव्हा हे बोलली ना तेव्हा मला नक्की माहिती आहे युट्यूबवरती कमेंट येणार आहे, तू भारताबद्दल बोलू नकोस, तुला काय माहिती, तू यूच नकोस भारतामध्ये, तुझा अधिकारच नाहीये भारतावरती. भारत जरी सोडला ना तरी भारताबद्दल आत्मीयता आणि प्रेम हे कधीच कमी होणार नाहीये, मरेपर्यंत कमी होणार नाहीये. कारण माझ्या आयुष्याची जी फॉर्मेटिव्ह इयर्स होती ना ती भारतात गेलेली आहेत. त्याच्यामुळे आय ऑलवेज माय हार्ट विल गो आउट फॉर इंडिया एव्हरी सिंगल टाइम. होप तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधून आपल्याला थोडी तरी माहिती मिळाली असेल की भारतामध्ये माणसाला माणूस म्हणून वागवण्याची किती जास्त गरज आहे. मी भारतावरती यासाठी बोलले कारण जरी एनआरआयजला नॉन रेसिडेन्शियल इंडियन्सपेक्षा नॉन रिलायबल इंडियन्स किंवा नॉन रिटर्निंग इंडियन्स असं म्हटलं जात असेल, तरी परदेशात राहून सुद्धा देशाची जाणीव ठेवून देशासाठी काही ना काही करण्याची इच्छा आहे. आणि इकडून मी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने भारताला प्रत्येक एनआरआय मदत करत असतो. त्याच्यामुळे आय जस्ट थॉट आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय सेल्फ, आय जस्ट कांट लेट इट गो लाईक दॅट. होप आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण राहिला असेल. धन्यवाद.